काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत, तर यातच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी वसमत तालुक्यात रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। मात्र यामध्ये जीवित आणि वित्त कुठलीही हानी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी एमकेएनला बोलताना दिली। वसमत तालुक्यातील काही गावांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत अशी माहिती आहे। काय म्हणाले जिल्हाधिकारी ऐका। वसमत तालुक्यात आणि कळमनुरी तालुक्याचे चार पाच गावांमध्ये जाणवले आहेत, पण खूपच सौम्य धक्के आहे। काही काही कसली प्रकारची काही हानी झाली नाही, जीवहानी पशुहानी आणि मालहानी कसली प्रकारची काही हानी झालेली नाही। काही कोणत्याही घराला तडे गेलेले जे आतापर्यंत काही आम्हाला माहिती मिळाली नाही। हा, प्रशासनाच्या वतीने एवढीच सूचना आहे की सगळ्यांनी एकदम कंट्रोलमध्ये राहावा, पॅनिक करायची गरज नाही। आमची यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे। आमचे तलाठी मंडल अधिकारी तहसीलदार सगळ्यांना आम्ही फील्डवर पाठवलं आहे, ज्या ज्या ठिकाणून आम्हाला खबर मिळाली। आणि आमचं कंट्रोल सेंटर जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन केंद्र ते 24 तास चालू आहे। काही कोणाला जर काही वाटत असेल तर लगेच तसे फोन करायचं। आणि आमचे सगळे लोकांना ट्रेनिंग आम्ही दिली आहे आणि याच्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत। पण तशी काही आतापर्यंत आम्हाला ना कॉल आला नाही, आमचे लोक जे फील्डमध्ये आहे त्यांच्याकडनं आम्हाला काही माहिती मिळाली, काही कुठेही काही नुकसान झालं नाही। शुक्रवारी रात्री 9:10 सुमारास जिल्ह्यातील काही भागांमध्ये वसमत शहरासह तालुक्यातील कुरुंदा, अंबा, गिरगाव, बोराळा, माळवटा, कौठा आदी गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवल्यात, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत घटनास्थळाकडे तहसीलदारांची टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल केल्या, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले। तर याबाबत जिल्हा प्रशासनाने तात्काळ दखल घेत घटनास्थळी तहसीलदारांची टीम आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम दाखल केली। नागरिकांनी भूकंपाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची याबद्दल नागरिकांना मार्गदर्शन करून त्यांच्या मनातील भूकंपाबद्दलची भीती देखील दूर केली आहे। याचबद्दल अधिक माहिती देत आहेत आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी गजानन वाणी। गजानन, काय सांगाल? हिंगोली जिल्ह्यामध्ये काल रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। यामध्ये जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत शहरासह तालुक्यातील कुरुंदा, अंबा, गिरगाव, बोराळा, माळवंटा, कवठा आदी गावामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत। यामुळे नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे। याबाबत नागरिकात मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक हे रात्रभर रस्त्यावर त्यांनी रात्र जागून काढली आहे। याबाबत प्रशासनाच्या वतीने तात्काळ दखल घेत घटनास्थळाकडे तहसीलदाराची टीम, आपत्ती व्यवस्थापनाची टीम असो आदी दाखल केल्या होत्या। याबाबत प्रशासनाच्या वतीने सर्व नागरिकांना असे आवाहन करण्यात आले आहे की सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले। यामुळे यामध्ये कुठेही जीवितहानी व वित्तहानी झाली नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आपल्याला दिली आहे। नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। नांदेड जिल्ह्यातील किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, उमरखेड, महागाव या भागात झालेला सौम्य भूकंप हा 3.9 रिश्टर इतका होता। तर काही ठिकाणी घरांना तडे जाऊन भूगर्भातून आवाज येण्याच्या घटना देखील घडल्या आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। प्रशासनाच्या वतीनं जनतेने घाबरण्याचं कारण नाही असं आवाहन करण्यात आलंय। याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सोबत जोडले गेले आहेत आमचे नांदेडचे प्रतिनिधी धनंजय साळुंके। धनंजय, काय सांगाल याबद्दल अधिक माहिती? नांदेड जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत। त्यामध्ये किनवट, बिलोली, हदगाव, माहूर, महागाव या तालुक्यामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रात्रीच्या वेळेमध्ये हा सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के जाणवले। संबंधित या भूकंपाच्या धक्क्यामुळे बहुतांश घरांना तडे गेलेले आहेत। रात्रीच्या वेळ घडलेल्या या भूकंपामुळे नागरिकांना रात्रभर रस्त्यावर काढावी लागलेली आहे। संबंधित होणाऱ्या या भूकंपामुळे व भूगर्भातून येणाऱ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। परंतु प्रशासनाच्या वतीने सदरील भूकंपाला घाबरून न जाता न जाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे। या घडलेल्या या भूकंपाविषयी प्रशासनाच्या वतीने काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सदरील या भूकंपाविषयी हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांनीही नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन केलेले आहे। सदरील प्रशासनाच्या वतीने अधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार
खेडोपाडी जाऊन नागरिकांना न भिण्याचे आवाहन करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात शुक्रवारी रात्री 9:15 सुमारास 3 ते 5 सेकंद भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात भीतीचं वातावरण आहे. आर्णी तालुक्यात सावळीपासून 1 किलोमीटर अंतरावरील चिंचबर्डी, बारभाई, सावळी सदोबा, इचोरा, माळेगाव, पुरुषोत्तम नगर, वरुड, उमरी आदी गावात भूकंपाचे धक्के जाणवलेत. टीव्ही पाहणारे बाहेर झोपलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवले आहेत. टीव्हीवरील फ्लॉवर पॉट पडणे, घरातील भांडी पडणे, बंद पंखे हलणे, घर हलणे आदी बाबी नागरिकांना जाणवल्या. चिंचबर्डी परिसर मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आहे. याच भागातील अंजनखेड, राणी धनोरा, गोंडवडसा, साकूर, कौठा बाजार, कोसदणी, अंबोडा येथे सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवल्यानं गावातील नागरिकांनी भीतीने रस्त्यावर धाव घेतली. याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमचे यवतमाळचे प्रतिनिधी विलास महल्ले आमच्या सोबत जोडले गेलेत. विलास, काय आहे याबद्दलची माहिती? काल रात्री 9:15 सुमारास यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी, महागाव, उमरखेड, दारवा, दिग्रस आणि घाटंजी या 6 तालुक्यातील गावांना भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. या भूकंपाच्या तीव्रतेमुळे उमरखेड, महागाव तालुक्यातील काही घरांना तडे गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक गावात भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याचे स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले आहे. काही गावातील घरावरील पत्रे हलल्याने नागरिक भयभीत झाले होते. भूकंपाचे झटके बसत असल्याचे मोबाईल व्हॉट्सअपवरून मेसेज व्हायरल झाल्यामुळे नागरिक भयभीत होऊन घराबाहेर पडले. पैनगंगा नदीच्या अलीकडील भागात हे धक्के अधिक जाणवले. यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी याबाबत जनतेला सांगितले आहे की हे जे भूकंपाचे झटके हे याची तीव्रता फार कमी असल्यामुळे यामध्ये कुठलंही नुकसान होणार नाही आणि जे व्हायरल मेसेज फिरत आहे यावर विश्वास ठेवू नका. या सगळ्या प्रकाराने जिल्हा प्रशासनाने यंत्रणेला सतर्क केलं आहे.